मूर्तिजापूर तालुक्यातील 33 गावातील 443 हेक्टर शेतातील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे आणि 50 राहत्या घरांचे पडझड झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाचा आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी व जिल्हा परिषद पदाधिकारी यांच्यासह मूर्तिजापूर तालुक्यातील बकोरी मंदुरा शेलू बाजार कौठा बोटा गुंजवाडा खापरवाडा व इतर गावातील नुकसान झालेल्या शेतीचे व पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. यावेळी नुकसान झालेल्या पिकांमध्ये कापूस सोयाबीन तूर मूग काळी पडून जळलेल्या अवस्थेत दिसून आले असता शेतकऱ्यांना सर्व बाबत विचारणा केली असता तलाठी पटवारी कृषी अधिकारी कुणीही सर्वेला आले नाही आणि अर्ज करावा असे सांगतात अशी उत्तरे मिळाली. अतिवृष्टीग्रस्तांच्या बाबतीत शासकीय कर्मचारी आणि शासकीय यंत्रणेच्या उदासीनतेचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करण्यात आला. त्वरित नुकसान झालेल्या शेतीचे आणि घरांचे सर्वेक्षण करून हेक्टरी 25,000 रुपये नुकसान भरपाई न दिल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुका आणि जिल्हा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी दिला. या दौऱ्यात जिल्हा परिषद कृषी सभापती पंजाबराव वडाळ, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावित्रीताई राठोड, जिल्हा परिषद सदस्य संजय नाईक, मोहन रोकडे, बकोरी जिल्हा परिषद सर्कल उमेदवार बाळासाहेब खंडाळे, शशिकांत सरोदे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन शिराळे, पुरुषोत्तम अहिर, विजय ताडे, संजय ताडे, पंडित वाघमारे, राहुल महाजन, जीवन ढुकणे, सुनील सरदार, पंचायत समिती सदस्य सुनील तांखाने, पंचायत समिती सदस्य नकुल काटे, पंचायत समिती सदस्य सचिन दिवनाले व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज या ठिकाणी पिढी नदीच्या मुळे जे नुकसान झालेलं आहे या शेतकऱ्यांच्या नुकसानाचा वाली सध्या तरी कोणीच नाही आहे. पटवाराला फोन केला तर पटवारी म्हणते की लेखी अर्ज करा. एवढं जर शेतकऱ्याच्या नादी जर हे सरकार किंवा हे अधिकारी जर लागले असतील तर वंचित बहुजन आघाडीच्या स्टाईलनं कर्मचाऱ्यांना उत्तर देईल. एमसीएन न्यूज करिता संतोष मोरे.